या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। विजापूरजवळील आरटीओ ऑफिसजवळ बेन्नूर नगर येथे चालणाऱ्या कुंटन खाण्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील अधिकारी व अंमलदार यांनी छापा मारून एका पीडित महिलेची सुटका केली आहे। तर कुंटनखाना चालवणाऱ्या महिलेस अटक करण्यात आली आहे। या गुन्ह्यातील महिला आरोपी हिने आपल्या राहत्या घरात एका पीडित महिलेस अडकावून ठेवून तिची शारीरिक पिळवणूक करून तिला पैशाचं अमिष दाखवून वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलंय। विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा दाखल करून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे। महिला आरोपीस न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने आरोपीची दिनांक 7 ऑगस्ट 2022 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे। या गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुरिया करीत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा।